राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारींविरोधात सर्वच राजकीय नेत्यांनी आगपाकड केली आहे. सर्वाधिक आक्रमक भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजप खासदार उदयनराजे यांनी घेतली आहे. शिवरायांची बदनामी थांबवावी, अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल, असा थेट इशारा उदयनराजे यांनी दिलाय. यावर उदयनराजे उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. माफी मागून चालणार नाही, राज्यपालांनी राजीनामाच द्यायला हवा, या वक्तव्यावर उदयनराजे ठाम आहेत. शिवरायांचा अपमान कोणीही केला नाही, आपण त्यांच्यामुळे उभे आहोत. उगाच किती दिवस दुकान चालवायचे, राज्यपालांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही, परंतु इतके दिवस गदारोळ योग्य नाही. उदयनराजे भोसले छत्रपती आहेत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की राज्यपाल यांच्याकडून चुकलं असेल तरी हा विषय थांबवला पाहिजे, असं मत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असताना अचानक महामंडळ वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. नाराज आमदारांना मोठी महामंडळं आणि मंत्रिपदाचा दर्जा देऊन सर्वांना शांत करण्याचा शिंदे आणि फडणवीस यांचा प्रयत्न आहे का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत कॅबिनेट विस्तार आणि महामंडळावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. तसेच फडणवीस आणि शिंदे यांच्यातही या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यात गोवरचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अखेर जागा झालाय. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाप्रमाणेच आता गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केलंय. त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. त्यामध्ये राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती असणार आहे. महिलांसाठी वेगळं मतदान केंद्र तयार न केल्यामुळे गुजरातच्या जामनगर येथील दारफा या संपूर्ण गावाने काल मतदानावर बहिष्कार टाकला. 21 मतदारसंख्या असलेल्या गावातील लोकांनी मतदान करावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भरपूर प्रयत्न करूनही गावकऱ्यांनी मतदान केलं नाहीये. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावाच्या परंपरेनुसार येथील महिला कधीही पुरुषांसोबत उभ्या राहत नाही. सार्वजनिक ठिकाणी त्या पुरुषांसोबत नसतात. त्यांच्यासाठी वेगळं मतदान केंद्र न केल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलाय. गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी राज्यात तळ ठोकून बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण येथील प्रचारसभेत काँग्रेस पक्षावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. काँग्रेसकडे आता दोनच कामं शिल्लक राहिली आहेत, एक म्हणजे ईव्हीएममधील त्रुटी शोधणं आणि दुसरं म्हणजे मला शिव्या देणं, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलंय. पंतप्रधान म्हणालेत, काँग्रेस पक्ष गरिबी हटावचा नारा देत होता, मात्र गरिबी आम्ही दूर केली. ते या देशात साधे शौचालयही बांधू शकले नाहीत. तसेच सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची त्यांनी उजळणी केली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा 26 जानेवारी रोजी समारोप करण्याचं नियोजन सध्या सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी 2024 लोकसभा निवडणुका आणि राज्य विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी हा विशेष दिवस निवडण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्याच दिवशी ही यात्रा श्रीनगरात पोहोचेल यासाठीचं नियोजन केलं जात आहे. आधीच्या नियोजनानुसार 20 फेब्रुवारी रोजी यात्रेचा श्रीनगरात समारोप होणार होता. भारताप्रमाणेच कच्च्या तेलात सवलतीच्या अपेक्षेने रशियाला गेलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला मोठा झटका बसलाय. रशियाने पाकिस्तानला कच्च्या तेलावर 30-40% सूट देण्यास स्पष्ट नकार दिलाय. अशी सवलत दिली जाणार नाही असं रशियाने स्पष्टपणे सांगितलंय. पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ 29 नोव्हेंबरला रशियाला गेलं होतं. दिग्गज अभिनेत्री झरना दास यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. निधनाची बातमी समोर येताच त्यांचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत. श्री जगन्नाथ, नारी, आदिना मेघा, हिसब निकस, पूजा फुला, अमदप्ता, माला जन्हा आणि हिरा नेला यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने यंदाच्या मोसमात सातत्याने शतकी खेळी साकारली आणि शुक्रवारी सौराष्ट्र विरुद्धच्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतही शतक फटकावलंय. मात्र तरीही महाराष्ट्राला सौराष्ट्राकडून 5 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. सौराष्ट्राच्या शेल्डन जॅक्सनने दमदार शतकी खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिलं.